स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनिरुद्ध सोडून सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. अनघा देवाची पूजा करत असते. तितक्यात संजना खाली येते. संजना खाली आल्यानंतर सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणते. तेव्हा संजना शांत होते तर सर्वजण संजना खाली आल्यानंतर विशू हॅपी बर्थडे असं तिला विश करतात. तर संजना खूप भावूक होते. संजनाला खूप आनंद होतो. आप्पा पुढे येतात आणि संजनाला एक गुलाबाचं फूल देतात आणि हे मंदिरातून आणलंय असं सांगतात. संजना आप्पांचा आशीर्वाद घेते तर कांचन तिला अत्तर गिफ्ट देते. बरेच दिवस झालं मी तुला गिफ्ट दिलेलं नाही. त्यानंतर संजना आईंचा देखील आशीर्वाद घेते. ईशा लगेच पुढे येते आणि म्हणते की आपण शॉपिंगला गेलो होतो तेव्हा तुला ती बॅग आवडली होती. तेव्हा ती बॅग मी तुझ्यासाठी घेतली होती. यावर संजना म्हणते की अगं कशाला, मी लहान मुलांकडून गिफ्ट घेत नाही. तेव्हा ईशा संजनाला म्हणते की अगं संजना, मी काही लहान आहे का? तेव्हा दोघीही एकमेकींना मिठी मारतात. अनघा छकुली आणि तिच्या वतीने संजनाला बर्थडे विश करते. तर अभि देखील म्हणतो की मी तुझ्या संध्याकाळी केक घेऊन येतो. कांचन विचारते की अनिरुद्धने तुला विश केलं का, काही सरप्राईज दिलं का? यावर संजना म्हणते की नाही, आज सकाळी तो लवकर निघून गेला ना. अनिरुद्ध कालच बोलला की उद्या तू ऑफिसवरून लवकर ये, तुझ्यासाठी सरप्राईज असणार आहे. तर अनघा म्हणते की संजना, आज संध्याकाळी काय जेवण बनवूया? सगळं आपण तुझ्याच आवडीचं बनवूया. आप्पा म्हणतात की अमरस बनवूया. तर सर्वजण संजनाला सारखे विश करत असतात. तेव्हा संजना देखील त्यांचे आभार मानत असते. संजना म्हणते की मला वाटलंच नव्हतं मला सर्वजण विश करतील. यावर कांचन म्हणते की अगं, हे स्वप्न नाही सत्य आहे. घरात सर्वजण संजनाच्या वाढदिवसाबद्दल डिस्कस करत असतात. संजना मनातल्या मनात पुटपुटत असते की अनिरुद्ध, मला कधीच वाटलं नव्हतं तुझी फॅमिली मला एक्सेप्ट करेल आणि आज मला या कुटुंबाचा एक भाग असल्यासारखं वाटतंय. आणि हे बघायला तू नाही, हे सगळं तू मिस केलं आहे असं संजना रडतच म्हणते. तेव्हा आज संध्याकाळी तू मला काय खास सरप्राईज देणार आहे याची सुद्धा मी वाट पाहतीये. दुसरीकडे अश्रू नाश्ता करत असतो. तो अरुंधतीला म्हणतो की अगं, थालीपीठ खूप सुंदर झालंय. यावर अरुंधती खरंच ना असं बोलते. तर अश्रू म्हणतो की खूप चविष्ट झालं आहे. तितक्यात वीना खाली येते. वीना ऑफिसला जायला निघते तेव्हा सुलेखाताई म्हणतात की अगं, नाश्ता कर. यावर वीना म्हणते की नाही, माझ्या दोन मीटिंग्स पेंडिंग आहेत त्यामुळे मला आत्ता नाश्ता नाही करायचा. व अनिरुद्ध माझी वाट बघतोय, आम्ही दोघं एकत्रच नाश्ता करतो असं म्हणून ती पुढे जाते. तर सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. अरुंधती तिला थांबवतच म्हणते की तू आमच्यावर चिडली आहेस, ठीक आहे, पण असं अन्नावर चिडायचं नसतं. तेव्हा सुलेखाताई विचारतात की नेमकं काय झालंय, मात्र कोणीही काहीही बोलत नाही. तो आशू म्हणतो की हिचं नेहमीच असं असतं, माहिती आहे ना तुला. आणि पटकन तो वीनाच्या तोंडात थालीपीठ टाकतो तर तिला काहीही बोलता येत नाही. व वीना थालीपीठ खाते तर तिला ते खूप आवडतं. वीना अरुंधतीला म्हणते की अगं, सुंदर थालीपीठ झालंय, मी पहिल्यांदाच अशी चव घेते, तुझ्या हाताला किती सुंदर चव आहे ग. ती म्हणते की मला थालीपीठ दोन डब्यामध्ये दे आणि एक अनिरुद्धला सुद्धा दे. यावर अरुंधती म्हणते की अनिरुद्धला थालीपीठ आवडत नाही, मी तुझ्यापुरतंच देते. तेव्हा वीना बाय करून तिथून निघून जाते. तर वीना गेल्यानंतर सुलेखाताई म्हणतात की तुमच्यामध्ये काही झालं आहे का? तेव्हा हा विषय अशू टाळतो आणि नितीनचा विषय काढतो. तितक्यातच बेल वाजते आणि सुलेखाताई म्हणतात की बघ, नितीनला 100 वर्ष आयुष्य आहे. नितीन आला. आशुतोष दरवाजा उघडायला जातो तर काय, नितीन नसून आप्पा आणि कांचनाजी आंब्याची पेटी घेऊन आशू अरुंधतीच्या घरी आलेले असतात. दुसरीकडे वीना आणि अनिरुद्ध कामाविषयी बोलत असतात आणि तितक्यातच अरुंधतीचा विषय निघतो. तेव्हा अरुंधतीला मी धोका दिला हे एकदम खरं आहे, पण त्याच्याविषयी मला गिल्ट देखील वाटतं असं अनिरुद्ध बोलतो. पण ते दोघेही माझ्याबद्दल कधीच चांगला विचार करू शकत नाही आणि अनिरुद्ध अरुंधतीचे जे काही द्वेष आहे ते सगळे वीनाला सांगत असतो. तेव्हा वीना अनिरुद्धला हसून उत्तर देते की अनिरुद्ध, अरुंधती आणि आशूमध्ये इतकं प्रेम आहे की त्या दोघांना तुझा विषय काढायला वेळच मिळत नाही. तेव्हा आता अनिरुद्ध तोंडावर पडतो. तितक्यात वीनाला एक फोन येतो. तो फोन पाहून वीना प्रचंड घाबरते, घामाघूम होते. तर ती एका बाजूला गाडी थांबवते. वीना अनिरुद्धला म्हणते की तू गाडी चालवतोस का? यावर अनिरुद्ध म्हणतो की तू ओके आहेस ना. तेव्हा अनिरुद्ध गाडी चालवायला घेतो आणि विचार करतो की वीनाच्या बाबतीत नेमकं काहीतरी घडलंय जेणेकरून ती इतकी वीक झालेली आहे आणि इतकी घाबरलेली आहे. अरुंधतीच्या घरी आप्पा कांचन चहा घेत असतात. तेव्हा अरुंधती म्हणते की अहो, मी सरबत बनवला असता, बाहेर किती उकाडा आहे.
आणि या उकाड्यात पण आप्पा तुम्हाला चहा हवाय यावर आप्पा म्हणतात की अगं तुझ्या हातचा चहा पिण्यासाठी मी नेहमीच तयार असतो. तितक्यात आशुतोष म्हणतो की आप्पा आठवड्यातले 4-5 दिवस तुम्ही इकडे का नाही आहेत, तुम्हाला जे वाटतं ते अरुंधतीला करायला सांगायचं. तेव्हा कांचन म्हणते की अहो असं बोलू नका, ते येतील रोज इकडे. यावर अरुंधती म्हणते की आप्पा इकडे रोज आलेले मला चालतील. कांचन आंबे घेऊन आले म्हणून ती आंब्यांचे गुणगान गात असते, तिच्या भावाने किती कष्ट केले हे सर्व सांगत असते. यावर आप्पा म्हणतात की तू तुझ्या भावाचे गुणगान इथे का गातीये. कांचनचं मन जपण्यासाठी आशू म्हणतो की कांचनाजी आम्ही तुमच्या गावी जाऊ का फिरायला, तसंही अरुंधतीला मला कुठेतरी घेऊन जायचंच आहे. तेव्हा कांचनाजी लगेचच म्हणते मी पण येऊ का. आप्पा म्हणतात तुझी त्या दोघांमध्ये लुडबुड कशाला. त्यानंतर दोघेही विशाखाकडे जायचं ठरवतात. विशाखाला आंब्याची पॅटी द्यायला ते लोक निघतात. तर कांचनाजी म्हणते की संजनाचा वाढदिवस आहे, वाढदिवसाला तू पण ये. यावर आशू आणि अरुंधती हो असं उत्तर देतात. दुसरीकडे देशमुखांच्या घरी संजनाच्या वाढदिवसाची तयारी सुरू असते. सर्वजण डेकोरेशन करत असतात. तितक्यात अनिरुद्धचा विषय निघतो. तेव्हा अनिरुद्धाने जर संजनाला बाहेर नेलं तर आपल्या सरप्राईजचं काय असं सर्वजण विचार करत असतात. तेव्हा ईशा म्हणते की मी बाबांना कॉल करून विचारू का. यावर यश नकार देतं. तर तितक्यात कांचन आणि आप्पा घरी येतात. लाल रंगाची साडी नेसून अरुंधती खूप सुंदर तयार होते आणि सुंदर दिसत देखील असते. लाल रंगाची साडी नेसली म्हणून आशुतोषला ती खूप आवडते आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. संजनासाठी काय गिफ्ट घ्यायचं याचा अरुंधती विचार करत असते. यावर आशू म्हणतो की तुला आवडेल ते गिफ्ट घेऊया आपण. संजनाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. यावर आशू म्हणतो की तू जे घेशील ते तिला आवडेल. अरुंधती मध्येच हसायला लागते. तर ती म्हणते की जेव्हा संजनामुळे मला बाहेर पडण्याची वेळ आली होती अगदी तेव्हा सर्वजण खूप नाराज झाले होते. आई किती कटकटी करायच्या पण पहा ना आज सर्वजण तिचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करतायत. संजना अनघा किचनमध्ये कसं काम करणार अभि संजनाचं कधी पटत नव्हतं. पण काळाबरोबर वेळ देखील बदलली आणि आज सर्वजण एकत्र आले. तर आता पुढील भागामध्ये सर्वजण संजनाला वाढदिवसाचं खूप सुंदर असं सरप्राईज देणार आहे. आशू आणि अरुंधती देखील आलेले असतात. तेव्हा अरुंधती आल्यानंतर तिला खूप आश्चर्य वाटतं. सर्वजण इतकी सुंदर तयारी करतायत हे पाहून ती खूप भावुक होते. तितक्यात तिथे अनिरुद्ध येतो. अनिरुद्ध केक घेऊन येतो आणि म्हणतो की मी आता फायनली कंपनीचा CEO झालो थँक्स टू वीना. असं म्हणून आता तो वीनाला केक भरवतो. त्यानंतर तो संजनाला केक भरवायला जातो. तर संजना तो केक फेकून देते आणि म्हणते की माझ्या जागी तू वीनाला. मला हे अजिबात आवडलेलं नाही अनिरुद्ध तुझं. अरुंधती मनातल्या मनात म्हणते की 2 वर्षापूर्वी जे माझ्या बरोबर झालं ते आता संजना बरोबर होत आहे. पुढील भागांमध्ये आता नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.